कोचिंग क्लासेस संघटनेतर्फे संत सेवालाल यांना अभिवादन. नाशिक येथील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने सद्गुरु संत सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. समाजातील अंध दिव्यांग गोरगरीब जनतेची सेवा हाच खरा मानवधर्म आहे अशी शिकवण देणाऱ्या संत सेवालाल यांचे कार्य ईश्वरासमान होते असे प्रतिपादन संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी या प्रसंगी व्यक्त केले. थोर संत श्री संत सेवालाल महाराज यांच्या 283 व्या जयंतीनिमित्त आम्ही आमच्या संघटनेतर्फे त्यांना आज अभिवादन केलेले आहे. संत सेवालाल महाराज यांचे कार्य गेल्या 2 दशकांपासून लोकांना प्रेरणा देते आहे. त्यांचा सर्वधर्म समभाव वृक्षारोपणाचे कार्य समाजासाठी पूर्णपणे वाहून देण्याचं काम अहिंसा आणि सेवा वृत्ती त्या ठिकाणी जोपासायची यासाठी त्यांनी बंजारा आणि इतर समाजांना खूप मोठ्या प्रमाणात प्रेरणा दिलेली आहे. बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांची 283 वी जयंती सगळ्याच ठिकाणी आनंदात साजरी केली जात आहे. तसेच जर आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे. ज्याप्रमाणे संत तुकाराम, संत रामदेव, संत मुक्ताबाई, संत गाडगे महाराज, त्याचप्रमाणे बंजारा समाजामध्ये संत सेवालाल महाराज होऊन गेलेत. घरातला त्यांचा वारसा जर बघितला आपण तर वडील मोठे व्यापारी होते, धनाढ्य व्यापारी होते, तरी सुद्धा ह्या पुत्राने त्या ठिकाणी त्या धनाकडे किंवा त्या पैशाकडे न बघता, त्या व्यवसायाकडे न बघता समाजासाठी काहीतरी करावं ह्या हेतूने संपूर्ण भारतभर फिरले आणि समाजाला एक नवी दिशा दिली. यावेळी संघटनेचे जेल रोड विभाग प्रमुख दिनेश राठोड, मोतीलाल राठोड, विनोद राठोड, उपाध्यक्ष मुकुंद रनाळकर, दीपक उगले, प्रकाश राठोड, प्रकाश दोषी, कल्पेश जेजुरकर, राज्य प्रतिनिधी रवींद्र पाटील, वाल्मिक सानप, ज्ञानेश्वर राठोड आदी क्लासेसचे संचालक उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.